ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत मी थेट जातोय ॲडव्होकेट सुरेश माने यांच्याकडे राजकीय विश्लेषक आहेत महाराष्ट्रातले ॲडव्होकेट सुरेश माने ज्या पद्धतीनं नेक टू नेक फाईट दिसतं आहे काटेकी टक्कर दिसत आहे एन डी एला पूर्णपणे खारीज करता येत नाही आहे असं दिसतंय कदाचित एन डी ए इतर किंवा अपक्षांच्या सहाय्यानं सरकार बनवण्याच्या स्थितीत येईल आशिष तुमचं हे अनुमान अगदी आताही खारिज करता येत नाही कारण ज्या पद्धतीनं हे जे इनिशियल ट्रेंड दाखवत आहेत की एक्झिट पोलच्या अनुमानानुसार जी काही आघाडी प्रचंड मोठी महाआघाडीला मिळायला हवी होती ती महाआघाडीला तेवढी आघाडी काही आपल्याला या ट्रेंडमध्ये दिसत नाही आणि तुम्ही जसं म्हणाला की काटेकी टक्कर या दोन्हीच्यामध्ये आहे परंतु काटेकी जरी टक्कर असली तरी ज्या पद्धतीनं आर जे डी आणि त्यांच्या अलायन्सनं लीड घेतलेला आहे ते पंधरा वर्षाच्या आणि केंद्रातल्या मोदी सरकारच्या पार्श्वभूमीवरती त्यांचं यश हे अधोरेखित करण्यासारखं आहे आणि अगदीच पंधरा वर्षाचं जंगलराज किंवा लालू याचा जो काही ढोल गेली अनेक वर्षं बी जे पी बिहारमध्ये वाजवते तो ढोल पिटल्यानंतर देखील जर आर जे डी आणि त्यांचं गठबंधन एवढं पुढं आलं असेल तर ते नक्कीच बी जे पी आणि नितीश कुमार यांना विचार करायला भाग पाडणार आहे आणि या निकालानं आर जे डीचा कॅनवास फक्त बिहारपुरता मर्यादित राहील पण ज्या पद्धतीनं आर जे डी आणि अलायन्सवरती आलेला आहे त्याचा परिणाम बी जे पीच्या इमेजवरती देशव्यापी पडण्याची शक्यता असते त्यामुळं सरकार कुणाचं बनेल यापेक्षा आता ज्या पद्धतीनं आर जे डी आणि त्यांच्या अलायन्सनं आघाडी घेतलेली आहे ती नजरेत भरण्यासारखी आहे मग बी जे पीकडून अनेक राष्ट्रीय मुद्द्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला असेल जो बी जे पी सातत्यानं प्रत्येक इलेक्शनमध्ये करतच असते कधी पाकिस्तानच्या मुद्द्याचा असतो कधी आंतरराष्ट्रीय मुद्द्याचा असतो शेवटी शेवटी प्रचार यंत्रणेमध्ये अगदी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सी ए एन आर सी सुद्धा मुद्दे आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळं राष्ट्रीय मुद्द्याच्या आधारावरती बी जे पीला जी निवडणूक लढवून जो so एंटायर बिहार इलेक्शनचा जो कॅनवास हायजॅक करण्याचा जो प्रयत्न होता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अपयश हे बी जे पी एन डी एला आलेलं आहे हे अत्यंत बाब स्पष्ट आहे आणि त्याच्याविरोधात बिहारच्या मुद्द्यावरती थोडंफार एक आक्रमक पद्धतीनं बिहार केंद्रित इलेक्शन करण्यामध्ये या आर जे डी गठबंधनला यश आलेलं आहे हे आपण मात्र नाकारता कामा नाही यातून एक भविष्यात ट्रेंड सेट होऊ शकतो की बी जे पीने आत्तापर्यंत जे राष्ट्रीय काही आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि विषय याचं भांडवल करून इलेक्शन जिंकण्याचं ते नॅरेटिव्ह सेट केलेलं होतं ते मला वाटतं या इलेक्शनमुळं लोकल मुद्द्याच्या आधारावर जनतेच्या मुद्द्याच्या आधारावरती इलेक्शन लढलं तर लोकल कोएलेशन हे एन डी एला टक्कर देऊ शकतं हा याच्या आहे अगदी ट्रेनच्या ट्रेंडच्या सुद्धा आपल्याला असा एक अन्वयार्थ काढता येऊ शकतो एन डी एनं जोरदार मुसंडी या गेल्या अर्ध्या तासात मारलेली आहे आता तर एन डी ए महागठबंधनच्या पुढे निघाली आहे म्हणजे एकशे बारा जागांवरती एन डी एची आघाडी झालेली आहे एन डी ए महाआघाडी महागठबंधनपेक्षा पुढे आहे अर्थात हे ट्रेंड्स आहेत अजूनही निकाल पूर्णपणे यायचा आहे आत्ता कुठं सात आठ फेऱ्या झाल्या असतील आणि पुढे चोवीस पंचवीस फेऱ्यांपर्यंत निकाल लागणार आहे त्यामुळं एक एक ई व्ही एम्स जेव्हा निघते आहे त्यातनं अनेक ठिकाणी फेरबदल होत आहेत काही ठिकाणी जसं की थोड्या वेळापूर्वी हसनापूरमधून प्रताप सिंह हे पिछाडीवरती होते पण आता हसनपूरमधूनच म्हणजे हसनापूर हसनपूर एकच तिथून तेजप्रताप यादव हे आता आघाडीवरती आहेत राघोपूरमधून तेजस्वी यादव हे सुरुवातीपासूनच आघाडीवरती आहेत नितीशकुमार सरकारमधले अनेक जे डी यूची मंत्री हे पिछाडीवरती पडलेले आहेत भाजपला आहे, जे डीयूपेक्षा जास्त यश मिळताना दिसतंय आणि एल जे पी चिराग पासवान यांचा लोक जनतांत्रिक पक्ष हा सुद्धा अनेक ठिकाणी म्हणजे जवळपास दहा ते बारा ठिकाणी अजूनही आघाडीवरती आहे त्यामुळं एन डी एमध्ये एल जे पी हा अघोषित आहेच म्हणजे उद्या जर का मदत घ्यावी लागली तर एल जे पी तयार आहे चिराग पासवान यांनी आधीच ते जाहीर केलेलं आहे प्रश्न असा आहे की भाजपची निवडणूक रणनीती यशस्वी ठरते आहे का आणि ठरली असेल तर ती भाजपच्या पथ्यावरती पडते का हा एक मिलियन डॉलर क्वेश्चन आहे मी यासाठी पुन्हा राहुल नार्वेकर यांच्याकडे जातो आहे राहुल नार्वेकर जर का मोदी शहा तुम्ही भाजपमधनं वेगळे काढलात तर तुम्हीसुद्धा भाजपमध्ये आला नसतात कदाचित मोदी शाह यांची निवडणूक स्ट्रॅटेजी जी आहे इलेक्शन स्ट्रॅटेजी हीच सध्याच्या राजकारणात निर्णायक ठरते आहे बिहारमध्ये जिथे नितीश कुमार यांची इमेज चांगली आहे त्यांच्या सरकारची कामं बोलतात त्याचबरोबर बिहारमध्ये भाजप दुय्यम आहे होता पण शिट शेअरिंगमध्ये भाजपनी जे डी यूच्या बरोबरीनंच जागा घेतल्या एवढंच नाही तर एल जे पीला एन डी ए बाहेर ठेवलं एल जे पीनं म्हणजेच चिराग पासवान यांनी जे उमेदवार उभे केले ते सर्व उमेदवार हे जे डी यूच्या विरोधात उभे केले ही जी निवडणूक स्ट्रॅटेजी आहे यामध्ये भाजप बळकट होतो आहे पण सोबतचा जो सहकारी आहे तो कमजोर होतो आहे असं असूनसुद्धा त्याचा फटका एन डी एला बसत नाही आहे किंवा त्याचा फायदा भाजपलाच होतो आहे आणि पुन्हा जर का आता सत्ता कायम राखली तर भाजपचा इलेक्शन गेम प्लान हा पुन्हा यशस्वी ठरतो आहे हे मॅकॅनिझम केवळ गृहितकांवरती आधारित आहे की यामागे पक्ष संघटनेचं बळ आहे की यामागे चार वर्ष पाच वर्ष सतत रिसर्च करून माहिती गोळा करून त्याबरोबर हुकूम प्लॅनिंग करणे आणि मग तसंच निवडणूक यंत्रणा कामाला लावणे हे सगळं अवलंबून आहे नेमकं काय आहे का तुमच्या काय लक्षात आलं आहे बघा आशिषजी मी आपल्याला यापूर्वीच सांगितलं आहे की सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल किंवा त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या पॉप्युलॅरिटीबद्दल कोणाच्याही मनात कोणतीही शंका नाही आहे हा वादाचा मुद्दाच नाही आहे ना आमच्या पक्षाचा वादाचा मुद्दा आहे नाही भारताचा वादाचा मुद्दा आहे नाही जगाचा uh, वादाचा मुद्दा आहे ही इज अँड अनपॅरल लिडर ह्याबद्दल कोणाच्याही मनात डाऊट नाही आहे त्यामुळे परत परत तोच विषय काढून मला काही वेगळं उत्तर मिळणार नाही आहे नंबर एक नंबर दोन आपण स्वतः म्हणालात की इलेक्शन मॅनेजमेंट इलेक्शन स्ट्रॅटेजी मध्ये फार मोठा आ, रोल असतो मध्ये आणि त्यात तुम्ही बघितलं आहे की केंद्रीय नेतृत्वाची स्ट्रॅटेजी असेल किंवा राज्यातल्या नेतृत्वाची स्ट्रॅटेजी असेल त्यात भारतीय जनता पार्टी ही इतर पक्षांपेक्षा फार पुढे आहे हे आपण प्रत्येक निवडणुकीत बघितलं आहे आणि ते, ते भारतीय जनता पार्टीचं मॅनेजमेंट स्किल आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टीला आपण क्रेडिट द्यायला पाहिजे नंबर तीन आपण एक गोष्ट विचारलात की ह्या बिहार निवडणुकीचं सूत्र हे संपूर्णपणे एका अनुभवी नेत्याच्या हातात दिले गेले होते एका अशा नेत्याच्या हातात दिलेले ज्यांनी पाच वर्ष सक्षमपणे अलायन्स पॉलिटिक्स सांभाळलेलं पाच वर्ष सक्षमपणे चांगलं कारभार करून दाखवलेलं मुख्यमंत्री म्हणून असं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिहारमध्ये लढवली गेली त्यांनी त्यांना प्रभारी केलेलं या निवडणुकीसाठी आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यांच्या मॅनेजमेंट स्किल्सचा फायदा निश्चितपणे बिहार निवडणुकीत बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीला लाभला हे पण आपल्याला विसरता येणार नाही तसं असताना आपण ह्यापूर्वी सांगितलं की लिडरशिप लीडर शुड लीड फ्रॉम द फ्रंट आणि सन्मान्य नरेंद्र मोदी हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यामुळे त्यांनी आपल्यावरती असणारी जबाबदारी जर का योग्यपणे निभावली असेल सभा घेऊन प्रचार यंत्रणेत सहभाग घेऊन तर ह्या गैर काय तेच एक्सपेक्टेड असतं एका लिडरकडनं आपण बरोबर सांगितलं राहुल गांधींनी केवळ आठ सभा घेतल्या त्यांना पॉलिटिक्स बद्दल सिरियसनेस नसेल तर हा काय भारतीय जनता पार्टीचा दोष आहे का, का, का? आता मुत्तंबर साहेबांनी सांगितलं त्यांना खालना जो फीडबॅक मिळतो त्याप्रमाणे ते सभा घेतात म्हणजेच तुम्ही ग्राउंड रियालिटीची सिंक नाही आहात तुम्हाला ग्राउंड रियालिटीची परिस्थिती तुम्ही योग्यपणे आकलन केलं नाही किंवा आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचवलं नाहीयेत बावीस जागा जर काँग्रेस घेत असेल सत्तर पैकी तर निश्चितपणे ही चिंताजनक बाब तुम्ही तुमच्या नेत्यांबद्दल पर्यंत पोहोचवली नाहीये किंवा तुमच्या नेत्यांना त्यांचा अजेंडा काही वेगळा त्यांच्या अजेंड्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाहीये राहुल गांधींचा अजेंडा पॉलिटिक्स बद्दल किती आणि किती सिरियसली घ्यायचा हे संपूर्ण विश्वाने बघितले आहे त्यामुळे तो अजेंडा काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे बिहारमध्ये किती लक्ष टाकावं बिहारमध्ये किती सोभा हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्या रिझल्टवरती डायरेक्टली रिफ्लेक्ट करत आहे आणि माझ्या मते ऍक्शन स्पीक्स अँड टुडे आपण जर आकलन केलं तर गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या त्रेपन्न जागा होत्या आज त्या सत्तरच्या आसपास गेल्या आहेत आणि त्या अजून वाढतील नंबर दोन जे यूच्या जवळजवळ ऐंशी आर जेडीच्या ऐंशी जागा होत्या त्या त्र्याऐंशी जागांवर आल्या आहेत त्यानंतर जे यूच्या जवळजवळ सत्तरच्या आसपास जागा होत्या त्या कमी झाल्या आहेत म्हणजे या संपूर्ण निवडणुकीत आपण जर परफॉर्मन्स बघितला तर भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स हा अनपॅरल्ड आहे हा सर्वात जास्त स्विंग पॉझिटिव्ह स्विंग आपण जी म्हणतो ती भारतीय जनता पार्टीच्या फेवर मध्ये आहे आपण आता आकडे दाखवतात आपण वोट शेअर करा कम्पेअर्ड टू द नंबर ऑफ सीट्स कंटेस्टेड भारतीय जनता पार्टी एक नंबरच्या पोझिशनवरती आपल्याला दिसेल तर या सगळ्या गोष्टींचं आपण आकलन केलं तर भारतीय जनता पार्टीच्या यशा पार्टी बहिहार मधल्या निश्चितपणे नरेंद्र मोदी साहेबांची छवी नरेंद्र मोदी साहेबांचं केंद्रात केलेलं काम त्याचबरोबर एनडीएनी केलेलं बिहारमध्ये विकास काम आणि भारतीय जनता पार्टीच्या सक्षम जेवढे सगळे नेते ह्या प्रचारात म्हणा किंवा निवडणूक यंत्रणेत सहभागी होते त्या सगळ्यांनी केलेलं चांगलं काम यामधूनच आम्हाला आज हे आकडे दिसून येत आहेत आणि काही काळ आपण थांबलो तर मला खात्री आहे की एनडीएला एक चांगली परिस्थिती मिळून सरकार स्थापनेच्या परिस्थितीत एन डी ए असेल ठीक आहे विशाल मुद्देवार हाच एक प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही अँटी इन्कम्बन्सी आहे अँटी इन्कम्बन्सी आहे अशी चर्चा असताना सत्ता राखण्यात यशस्वी होता मुख्यमंत्री नितीश कुमार होतील असं मी म्हणणार नाही किंवा तसं मानणं या क्षणाला योग्यही नाही कारण अंतिम निकाल आपल्या हाती यायचे आहेत तरीसुद्धा एकतर्फी सामना एक्झिट पोलमधून जो दिसत होता तेजस्वी यादव यांच्या बाजूने तसं दिसत नाही किंवा हुना आता महागठबंधन पिछाडीवरती गेलेला आहे एकशे दहा ठिकाणीच महागठबंधनचे उमेदवार हे आघाडीवरती आहेत एकशे बारा ठिकाणी एन डी एचे उमेदवार हे आघाडीवरती आहेत आणि इतरांची संख्या पंधरापर्यंत गेलेली आहे गे त्यामुळे मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा एकशे सॉरी सत सत्तर जागा तुम्ही अलायन्समधनं स्वतःकडे घेता सत्तर ठिकाणी तुम्ही उमेदवार उभे करता आणि त्या उमेदवारांसाठी जी रसद जे पाठबळ ज्या सभा जी यंत्रणा तुम्हाला द्यायची असते तिथं तुम्ही कमी पडता याचा अर्थ कुठेतरी काँग्रेसला रिवाईव्ह करण्याची संधी असते पण काँग्रेस त्या संधीचं सोनं करू शकत नाही जर का इथे तेजस्वी यादव यांची लाटही दिसत नाही आहे आता आणि ते सत्ता आणण्यात कमी पडले तर मोठं खापर जसं उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवांनी फोडलं होतं तसंच खापर यावेळेस मग बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि त्यांचा राजदसुद्धा राहुल गांधी आणि काँग्रेसवर फोडेल आशिषजी एकतर मला असं वाटतं की आपण साडेबारा एक वाजेपर्यंत थांबलं पाहिजे हे जे ट्रेंड्स आहे हे असेच मागे पुढे होत राहणार आहे आपण मागच्या अनेक निवडणुकांमध्ये हे बघितलेलं आहे म्हणून आता म्हणजे ए म्हणजे एन डी एचा विजय झाला आणि महागठबंधन हारलं अशातला प्रकार झालेला नाही आहे हे आपलं आपण सुद्धा मान्य केलं पाहिजे दुसरी गोष्ट राहुल गांधीजींच्या अजेंडाबद्दल आमचे मित्र बोलत होते तर राहुल गांधीजींचा जो अजेंडा आहे ना तो 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 अतिशय स्पष्ट असतो त्यांच्या मनामध्ये जे आहे तेच त्यांच्या तोंडामध्ये असतं पण पन भाजप आणि आर एस एसचा नेहमी छुपा अजेंडा असतो आता मला एक सांगा की आज तुम्ही असं का होतो की कुठल्याही राज्यामध्ये तुम्ही जाता तिथलं जे रिजनल पार्टी आहे त्यांच्या खांद्यावरती तुम्ही बसता ते तुम्हाला मजबूत करतात तुम्हाला बरोबरीचं शेअर देतात आणि एक दिवस असा येतो की त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही मोठे होता तर ते महाराष्ट्रामध्ये तसंच घडलं आता बिहारमध्ये पण होताना घडलं आहे मला एक सांगा चिराग चिराग पासवानला तुम्ही जास्त सीट देऊन तुम्ही स्वतःबरोबर बसू नाही शकले असते का चिराग पासवानच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्ही नितीश कुमारवरती निशाणा साधला हे प्रत्येक राज्यामध्ये भाजपचा हाच छुपा अजेंडा असतो की तुम्ही आपल्याच पार्टनरच्या पाठीमध्ये खंजीर तुम्ही खोपसता तर हे काही भाजपनी अजेंडाबद्दल तर कृपया करून बोलू नये आणि काँग्रेसबद्दल वारंवार जे तु जे, तु, जे तुम्ही बोलतायत किंवा रसद नाही पोचवली नियोजन झालं नाही अरे तुम्ही थांबून तर जा था। या निकाल पूर्ण येऊ तर द्या एकदा निकाल आले की मग तुम्ही बोला ना की बाबा तुम तु, तुम्ही इथे कमी पडले तुम्ही इथे तुम्ही हे जास्त तुम्ही करू शकला असता आणि मी हे मान्य करतो की काँग्रेसमध्ये अनेक गोष्टी जे आहे त्या ऑर्गनायझेशन असतील किंवा इतर यंत्रणेमध्ये असतील आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे देर इज ऑल्वेज रूम फॉर इम्प्रुव्हमेंट नो बडी इज परफेक्ट आम्ही सुद्धा एक ऑर्गनायझेशन म्हणून जे एक आपण एक हे लक्षात घेतलं पाहिजे की अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि वन सायडेड सत्ता होती आता आपण एका कॉम्पिटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये आपण सगळे जगतो आहे एक भाजप एक मोठी फोर्स म्हणून या देशामध्ये उभारलेली आहे हे कोणी डिनाय करू शकत नाही आणि त्यांचा सामना करण्याकरिता जे काही काँग्रेसला करायचं आहे ते करत आहे आणि आम्ही या निवडणूक म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सुद्धा ते सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला भाजपला सामना करण्याकरिता करायचे आहेत ते आम्ही करत आहो आणि त्याची मला असं वाटते की तुम्ही निकाल येऊ द्या आणि त्या निकालामध्ये सुद्धा आपल्याला ते दिसून येईल आताच तुम्ही काँग्रेसच्या डोक्यावरती खापर फोडू नका साडेबारा एक वाजेपर्यंत थांबा निकाल हे आमच्या ए आणि महा महागठबंधनचा जो, जो अलायन्स आहे त्याच्याच फेवरमध्ये येणार अशी असा विश्वास आम्हाला आहे ठीक आहे ठीक आहे काटेकी टक्कर तर दिसते आहे उन्नीस बीस आहे पारड कोणाच्या बाजूने झुकतंय ते आपल्याला बघायचं आहे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अठ्ठावीस विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक झालेली आहे आणि तिथलेसुद्धा निकाल येत आहेत भाजप तिथे आघाडीवरती आहे पोटनिवडणूक जी अठ्ठावीस जागांसाठी मध्य प्रदेशमध्ये झाली त्यामध्ये भाजप तेरा काँग्रेस सात जागांवरती आघाडीवरती आहे हा जो निकाल पोटनिवडणुकाचा मध्य प्रदेशमध्ये लागतो आहे त्याचा परिणाम हा तिथल्या शिवराजसिंग चौहान सरकारवर अर्थात भाजप सरकारवर कसा होतो कसा करतो हे बघणं फार औत्सुक्याचं आहे पण सध्या पोटनिवडणूक जी अठ्ठावीस जागांसाठी आहे त्यामध्ये भाजप तेरा काँग्रेस सात जागांवरती आघाडीवरती आहे अठ्ठावीस जागा आहेत भाजपला आपलं सरकार तिथलं शिवराजसिंग चौहान सरकार टिकवण्यासाठी आठ जागांची आवश्यकता आहे ती त्यांना त्याच आठ जागा मिळताना दिसत आहेत त्यामुळं शिवराजसिंग चौहान सरकार हे अधिक बळकट होईल कारण त्यांच्याकडे डिसायसिव्ह मॅन्डेट आलेलं असेल स्वतःच्या जागा त्यांना ज्या आठ लागत आहेत त्या येत येणार आहेत त्यामुळं त्यांचं सरकार भक्कम होणार आहे या पोटनिवडणुकीतला जो कल आहे तोही भाजपच्या बाजूनं जाताना दिसतो आहे मी एक ब्रेक घेतो आहे ब्रेकनंतर आपल्यासोबत भाऊसाहेब आजबे आहेत राजकीय विश्लेषक ते सुद्धा गुजरात आपलं सॉरी बिहारमध्ये बरेच फिरले आणि त्यांनीसुद्धा ही निवडणूक जवळून बघितलेली आहे त्यांची काय निरीक्षणं आहेत ती मी समजून घेणार आहे इतरही पाहुणे आपल्यासोबत आहेत पुन्हा भेटूया ब्रेकनंतर